संविधान बदलने के विषय पर कांग्रेस राजनीति करी है। 42वीं घटना दुरुस्ती कर कांग्रेस ने पाप किया है, मगर यह पाप भारतीय जनता पार्टी की सरकार नहीं करेगी। ये कहना है बीजेपी के प्रवक्ता धर्मपाल मेश्राम का। उन्होंने आज पत्र परिषद लेकर इस विषय पर अपनी बात रखी। संविधान बदलेगा नहीं, इसकी मैं गारंटी लेता हूँ। यह बात भी धर्मपाल ने पत्र परिषद में की है। उन्होंने कहा कि कांग्रेस के पास मुद्दा नहीं है, इसलिए संविधान के मुद्दे पर अब राजनीति की जा रही है। भारतीय जनता पक्षावर सातत्याने हा आरोप होत आला की भारतीय जनता पक्षाची नेतृत्वातील मंडळी ही संविधान बदलण्यासाठी निघालेली आहे। हे अत्यंत खोडसाळपणाचं वृत्त आहे, अत्यंत चुकीचं आहे, याचा मी स्पष्ट आणि तीव्र शब्दात निषेध आणि धिक्कार करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जेवढे वेळा काँग्रेस आणि काँग्रेसच्या धुरीणांच्या नेतृत्वातली सरकार आली, त्यांनी जेवढ्या वेळा संविधानाचे लचके तोडले, संविधानामध्ये अशाही पद्धतीच्या दुरुस्त्या मांडल्या की ज्या संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला, मूळ गाभ्याला, तत्वाला, इथिक्सला, आत्म्याला धक्का पोहोचवणाऱ्या होत्या, आणि तरी देखील दुर्दैवानं या देशातल्या लोकांनी ते सहन केलं। पण भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर आणि विशेषत्वाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 भाजपचं सरकार रूढ झाल्यावर आणि आज 2024 जेव्हा कुठेही विरोधी पक्ष दिसत नसताना मोदीजींचं सरकार पुन्हा तिसऱ्यांदा या देशात येऊ घातलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीचा आरोप ठेवणे की भाजप संविधान मोडायला निघालेला आहे, संवैधानिक व्यवस्था मोडीत काढायला निघालेला आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। इस वक्त उन्होंने चिचोली स्मारक पर भी अपनी प्रतिक्रिया भी दी है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शुंगलवार की रिपोर्ट।